नमस्कार मित्रांनो, कसे सगळे सर्वांना माझ्याकडून गुड मॉर्निंग। तर मित्रांनो, आता सध्या माझ्यावरती एक जबाबदारी पडली, ती म्हणजे वहिनींना जिंतीमधून बारामतीला आणण्याची। कारण भाऊ तर म्हणतो की मी जाणार नाही, मी आणणार नाही, काय काय त्याचं चाललंय काय माहीत नाही। मग ताय म्हणले की पाणुता त्या तूच या घेऊन जा। तर तायला म्हणलं ठीक आहे, मी शूटिंगला येणारच आहे, त्यावेळेस मी भावाला बोलतो, सगळ्यांना बोलतो, व्यवस्थित समजावून सांगतो आणि वहिनींना घेऊन येतो, भावाला सांगतो की राग सोडून दे। आणि नक्की ऍक्च्युअली त्या दिवशी झालतं काय आता ही डायरेक्ट मी आईला विचारतो आणि तुम्हाला पण कळेल की नक्की त्या दिवशी काय झालं। तर आई पण आहेत आणि आप्पा पण आहेत, काय झालं काय त्या दिवशी? काय ते त्या दिवशी गेम घेत होतो आम्ही। हां, गेम घेता घेता ते कुठं चिट्टे आणि तांब्यात पाच तांबे केलं, पाच तांब्यात कलर केला, कलर साखळी टाकली। मग ती साखळी टाकली होती, मला जी साखळी ओळखन त्याला हे घ्यायचं नाही, गेम घ्यायचे नाही, म्हणजे राज्य द्यायचं नाही। मुद्द्याचं सांग ना, तो लागली स्पष्टीकरण। हा, मुद्दा काय झाला ते सांग। मुद्दा झाला मग ती काय ती चिट्या उधळायच्या होत्या, चिट्या उधळायच्या होत्या। मग राधावर आलं कुत्र्याचं हे करायचं। मी तुला राधाचं नाही विचारलं, चिट्ट्याचं नाही, मुद्दा काय झाला गेम मध्ये? वहिनीचं डायरेक्ट बोल, सांगते तीच ती सांगते। हा सर सांगते, वहिनीवर राजे आलं बिंडकुळी बनायचं काहीतरी होतं, तेच म्हणतोय मी तुला। मग प्रियंकावर राजे आलं की बिंडकुळी बनायचं, मग बिंडकुळी बनायचं। ती म्हणली माझं गुडगुड होत्यात, मला काय जमत नाही उड्या मारायला। मग स्वामी म्हणला रांग जा, दोन उड्या मार, कसं भी कर, कर कसं भी कर। मग तिने काय केलं नाही, ती चार पाच बारे म्हणला तर तिने केलं ना, तिथंच उभं राहिली। ती म्हणली मी मार खाईन पण करायचे नाही। होय, असे म्हणली का? मार खाईन पण करायचे नाही। हा मग ही मुद्दा वहिनीचा चुकला, मार खाईन पण करायचे नाही म्हटल्यावरती मग भावड्याला राग आला। मग त्याला राग आला, मग म्हणलं अरे ती तिला नाही करायचं, नाही करू ती, हे करीन राधा म्हणली मी करते। राधाला म्हणलं तू कर, मग राधाने मारले उड्या, मग सगळं झालं। पण सोमाला आला राग, मला वाटलं जाईन आता घरी, डायरेक्ट जिंतीलाच गेलं प्रियंकाला घेऊन। मग तिने करायचं असतं किती घेतले, बिताडापासून इथून लेटले दोन की तीन सोड्या बसल्या, इथून दोन फरशी दोन माझ्या बशी यायचं होतं तिला। बस माझ्या बशी येऊन तिला खायला द्यायचं होतं, माझ्या बशी खायचं ताट होतं, पूजेला दिलं खायला, राधाला दिलं खायला, तिला द्यायचं होतं। मग तिने उड्या नाही मारल्या, मग सोमाला आला राग। मग तिला त्यात एक वाक्य मार खायला पण करणार नाही, मग बावड्याचं माहिती उचलून आदळतो। तिला तिला माहिती ना आपल्या नवऱ्याचा स्वभाव, मग तिला काय जास्त करायला। तुम्हाला काय झालं त्या दिवशी तुम्ही सांगा बरं। मला काय झालं? तुम्हाला नाही हो, तुम्ही होता का नाही गेम खेळताना? मी नव्हतो, नाही ती पोरगी तशी करते दांडपणा। हा ना, तशीच करते ती। तसं पण तुमचं तिचं काय पटत नाही, वहिनीच करते तशी ती दांडपणा, काय सांगायचं? काय म्हणली ती? नव्हतं म्हणलं त्या दिवशी बरं, आपा गेल्यावर गेम झाली, आपण नव्हतं का? तर चला आता पूजाचा आपण जबाब घेऊया। हा इकडं मेन मेन कार्यकर्ता ह्यो आता गेम घेणारा। काय झालं शंभू त्या दिवशी? अरे कधी म्हणजे अरे गेम घेताना वहिनीला का बाबांनी हकलून दिलं कुठं तिकडं सुरू? ती काय झालत, चिट्ट्या उधळायच्या होत्या, मामीन लाळाची बेडकावणी उड्या मारायचं। हा बर, गेम घेताना तू किती मजा मारली मग, हे तुला कसं वाटलं? बरं वाटलं वहिनीला सुरू आल्या? नाही झाला इस्कुटा। आणि मेन साथीदार वहिनीची पूजा होती, पूजा सांग। त्या दिवशी वहिनीला सोडवताना तू थांबा पण म्हणली नाही ना, काय म्हणजे तू आडवलं पण नाही का? मला वाटलं घरी चालले, तरी भाऊशींना मी बोलले की कालचे व्हिडिओ सांगितले की। हा ना, बर आंघोळ केली का? अशी का तीन दिवस पारोशी असल्याने दिसते? हा डोकं विचारलं का? आंघोळ तरी कशाला करायची? आणि ही काय ड्रेस वडणी घ्यावं काय करावा लका बाया, एवढ्या नट त्यात एवढ्या थट त्यात। आणि नाव ठेवत्यात मला, नाव ठेवत्यात होय। आणि ही काय बनवते? कस काय तुम्ही मॅगी काय करायची? काय म्हणतात ह्याला, ह्याला काय म्हणतात? कशाला? अगं हेला हे बनवते, ह्याला काय म्हणतात? डोकं खाऊन माझं मॅगी शिजवून घेतली म्हणा, तुम्ही म्हणला टमाट का कांदा आणि कोथिंबीर, आणि ह्याच्यात काय करायचे माझे बी लक्षात नाही। कुठं असत लक्ष तुझ? खरं काय अंडा फोडायचं म्हणतात, आलं ते
आता याच्यामध्ये ऐक अय तातेंचो इकडे एवढ्यात ही पुरणार नाही, मोठं ताट घ्यायच्यात, ह्याच्यात खालवायचं तुला, हे सगळं टाकायचं, चार अंडे टाकायच्यात, त्यापेक्षा दोन ताटामध्ये कर, दोन पोळ्या कर, आणि नाश्ता सकाळी सकाळी 9 आत बनवायचा, खायचा पण असतो जेवण आहे की मग डायरेक्ट सकाळी उठलं की 7 जेवणाच्या तयारीला लागते. पूजा आता जायचं उद्या जिंतीला. तर मित्रांनो आता उद्या जिंतीला जायचं आहे आणि मग तिथं गेल्याच्या नंतर वहिनींना घेऊन यायचं आहे. दुर्गा आणि वहिनी तायपाशी आहे, तर तायला आणि दाजीला तर किती ताप द्यायचा, कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याच कमेंट आल्या, त्यांना तर किती ताप द्यायचा, बरोबर. पण आमच्या बायका पण एवढ्या रगेलपणा करतात, ऐकत नाहीत कुठल्या गोष्टी, उलट बोलत्यात काय ग, बघितला कशी दम टाकते, टोमॅटो धुवून घेतलं होतं का, टोमॅटो तू यासारखं पार होत आहे. स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेत जा ना ग बाई, गपके चेष्टाच मार तिला का तू, इकडे आता गॅस पेटून आपल्याला काय, याच्यामध्ये हे टाक ना, ह्याला काय म्हणतात, अगे हे मसाला टाक, एक हे कसला मसाला, मॅगी मसाला टाक, हे कसला मसाला आहे, परत मॅगी मसाला आणला का, घरकुल मसाला टाक, मटन मसाला टाक, तिखट टाक, ह्या दोन अंडे टाक, त्याच्यात दोन अंडे टाक, थोडस तिखट मीठ हळद आणि ते सगळं टाक, कांदा टोमॅटो कोथिंबीर सगळं मिक्स कर आणि याच्यामध्ये तेल टाकून ह्याची पोळी बनव. मित्रांनो तुम्हाला जरी असं नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर सकाळ सकाळ तुम्ही हे मॅगी ऑमलेट बनवू शकता, खूप छान पद्धतीचं पोहोचा तयार करून मला रोज सकाळी घालते न सांगता, उशाला आणून ठेवते मला पार झोपेत न उठून. टाक ना यार अजून थोडस, बर दोन टाकते मॅगी मसाला एक दीडकलून चालते. वय नेल तू फोन बिन केलता का, ताई कसं यायचं का, काय काहीच नाही, रोज फोन चालू, तायचं नाही वहिनीच सांगितलंय तुला, वहिनी कुठे होय कुठे, म्हणजे मी कुठे का, ते आता मला जायचंय आणायला, त्या दिवशी पण फोन केला तर मलाच विचारत होते भाऊजी म्हणणं आहेत त्यांनी, त्या दिवशी तुम्ही बाथरूम मध्ये ती बावड्याला घाबरत्यात वहिनी, त्यामुळं वहिनी बावड्याला जास्त काय बोलू शकत नाही म्हणून मला न्यायला बोलवत असतील. तर चला एडिटिंग करत बसला व्हिडिओचा. तर चला मित्रांनो उद्या आपला व्हिडिओ येतोय एक मस्त धमाल पैकी, आणि हिंदी पण ब्लॉग्स आहेत आपले, जर तुम्हाला बघायचे असतील तर पांडुरंग वाघमारे हिंदी ब्लॉग्स म्हणून चॅनल आहे, त्याची लिंक देतो डिस्क्रिप्शन मध्ये आणि तो पण तुम्ही बघून घ्या. ब्लॉग बंदच करतो, टाक टाक बाया मीठ टिक्का त्याल लिंबू काय टाकाय टाक आणि खाली एकदाच खायला.